नमस्कार, लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आज आपण उन्हाळा वाळवण स्पेशल बाजरीच्या खारुड्या, म्हणजेच याला ग्रामीण भाषेत सजगुरेच्या खारुड्या किंवा भातोड्या असं म्हटलं जातं, या खाण्यासाठी खूपच चविष्ट अशा लागतात. तर या खारुड्या कशा पद्धतीने करायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा खूपच पारंपरिक असा प्रकार आहे. यासाठी मी 2 किलो सजगुरे म्हणजेच बाजरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही आपण अगदी फॅनखाली 1 ते 2 तास वाळवून घेतलेली आहे. आणि जर तुम्ही गिरणीवरती हे दळून आणू शकत नाही तर ही घरच्या घरी मिक्सरवरती सुद्धा तुम्ही वाटू शकता. तर याला खूप बारीक असं वाटलं जात नाही किंवा दळलं जात नाही, अगदी जाडसर असा याचा भरडा करायचा असतो. अशा पद्धतीने या ठिकाणी मी मिक्सरवरती ही बाजरी तळून घेतलेली आहे आणि याला छान आपण सुपाने पाकडून घ्यायचं आहे. म्हणजे त्या बाजरीवरती जो कोंडा आहे तो संपूर्णपणे निघून जातो आणि हे ज्या खारुड्या आहेत त्या पांढऱ्या होण्यासाठी मदत होते. पूर्वीच्या काळी ही बाजरी उकळामध्ये सडून मग नंतर जात्यावरती दळून आणली जायची आणि त्याच्या खारुड्या बनवल्या जायच्या. तर खारुड्या बनवण्यासाठी या ठिकाणी आपण पीठ छान स्वच्छ करून घेतलेलं आहे, म्हणजेच पाकडून घेतलेलं आहे. त्याचा जो कोंडा आहे तो पूर्णपणे काढून घेतलेला आहे आणि अगदी जाडंभरडं म्हणजेच रवाळ हे पीठ असतं, याला खूप बारीक करायचं नाही. तर या ठिकाणी मी साहित्यामध्ये एक वाटी भरून लसूण घेतलेला आहे, एक अर्धी जुडी कोथिंबीर घेतलेली आहे, या ठिकाणी धने जिरे आणि ओवा याची पावडर आहे, एक अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या ह्या आवडीनुसार आहेत, या ठिकाणी एक मोठी वाटी भरून लसूण घेतलेला आहे, तिखट आणि मीठ हे भरपूर प्रमाणात लागतं, म्हणजे चवीपुरतं. तुम्ही किती किलो करणार आहात यानुसार तुम्ही तिखट आणि मीठ चेक करू शकता. तर या ठिकाणी एका पातेल्यामध्ये मी 1-4 लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. पाणी जोपर्यंत उकळत आहे त्या ठिकाणी मी 1 वाटी लसूण या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. तुम्ही हा खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटू शकता किंवा मिक्सरवरती अगदी बारीक पेस्ट करून घेऊ शकता. या ठिकाणी मी 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 अर्धी जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी कोथिंबीर कट करून सुद्धा टाकू शकता किंवा मग डायरेक्ट मिक्सरमध्ये याला छान वाटून घेऊन सुद्धा टाकू शकता, यामुळे याची चव खूप छान लागते. तर लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर या ठिकाणी आपण वाटून घेतलेली आहे. या ठिकाणी पाण्याला छान उकळी आलेली आहे. आपण यामधील पाणी अगदी थोडंसं बाजूला काढून घेणार आहोत, म्हणजेच अंदाज घेत आपल्याला हे पाणी नंतर टाकता येईल. मी या ठिकाणी 5 लिटर पाणी उकळून घेतलेलं आहे. यामधलं अगदी मी 1 ते 1.5 लिटर पाणी काढून घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. तर 1 किलोला किमान 3 ते 4 टीस्पून मीठ लागतं. या ठिकाणी माझे 2 किलो खारुडे आहेत, यामध्ये मी 1-2 चमचे धने जिरे आणि ओवा याची पावडर टाकलेली आहे आणि जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे, म्हणजेच लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं जे वाटण आहे ते टाकलेलं आहे. त्याचसोबत 4 ते 5 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. तर तिखट हे तुमच्या आवडीनुसार आहे. जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही यामधील लाल किंवा हिरवी मिरची स्किप करू शकता. जर तुम्हाला लाल मिरची आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी फक्त लाल मिरची टाकू शकता किंवा मग संपूर्ण हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. या ठिकाणी मी 1 अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तीळसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि धने जिरे पावडर. आता हे संपूर्ण पाण्यामध्ये छान मिक्स होऊ द्यायचं आहे आणि आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ते पीठ आपण अगदी थोडं थोडं करून यामध्ये टाकून घेणार आहोत. तर या ठिकाणी अगदी बारीक गॅसवरती आपण ही प्रोसेस करणार आहोत, कारण पीठ टाकल्यानंतर या पिठाच्या गरम पाण्यामध्ये गुठळ्या होतात. त्या होऊ नये म्हणून आपण पिठाला अगदी थोडंसं पाणीसुद्धा लावून घेऊ शकतो, म्हणजे या पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. आता या ठिकाणी मी एका विक्सरच्या साह्याने हे पीठ छान मिक्स करून घेत आहे.
म्हणजेच या पिठाची अजिबात गुठळी होत नाही। तुम्ही या ठिकाणी रवीसुद्धा वापरू शकता किंवा मग मिक्सरने किंवा पळीने सुद्धा हे पीठ छान मिक्स करू शकता। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संपूर्ण पीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते छान मिक्ससुद्धा करून घ्यायचं आहे। तर मी अगदी थोडं थोडं करून हे पीठ टाकून घेत आहे। तुम्ही ही जी प्रोसेस आहे म्हणजे पीठ पूर्णपणे शिजवण्याची प्रोसेस आहे ती रात्रीच करून सुद्धा ठेवू शकता। हे पीठ जर रात्री शिजवलं तरी सुद्धा अजिबात खराब होत नाही। हे पीठ रात्रीच शिजवून घ्यायचं आणि नंतर सकाळी सकाळी आपण या खारोड्या घालू शकतो। हे पीठ जेवढं थंड होईल किंवा घट्ट होईल तेवढ्या खारोड्या घालण्यासाठी अगदी सोप्या जातात। आणि पीठ थंड होणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण ते हाताला चटके बसतात। त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे पीठ छान मिक्स केलेलं आहे आणि याला छान शिजवून घ्यायचं आहे कारण हे पीठ जे आहे ते खूप जाड भरडं असतं त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागतो। तर हे पीठ मी छान अर्धा ते पाऊण तास अगदी मंदाच्या वरती शिजवून घेणार आहे। आता आपल्या पिठाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आपण हे मध्ये मध्ये असं चेक करत राहायचं कारण बुडाला हे पीठ लागण्याची शक्यता असते। शक्यतो हे बाजरीचं पीठ आपण जाड बुडाच्या पातेल्यामध्येच शिजवायचं कारण ते बुडाला जास्त चिटकत नाही। जेवढं पातेलं पातळ असेल तेवढं ते पीठ खाली बुडाला चिटकतं। तर अशा पद्धतीने आपण हे पीठ छान झाकण लावून शिजवून घेणार आहोत। मध्ये मध्ये आपण याला चेक करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे हलवून सुद्धा घ्यायचं आहे। याला छान मी 31 ते 40 मिनिट हे पीठ शिजवून घेतलेलं आहे आणि छान आपलं हे पीठ शिजलेलं आहे। ते कसं ओळखायचं? एकतर तुम्ही हाताने चेक करू शकता किंवा हे पीठ पाण्यामध्ये टाकून चेक करायचं। जर हे पीठ शिजलेलं असेल आणि पाण्यामध्ये टाकलं तर ते अजिबात पसरत नाही। किंवा मग असं हातावरती सुद्धा आपण चेक करू शकतो की ते पीठ शिजलेलं आहे किंवा नाही। आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ आणि मिरची चेकसुद्धा करू शकता कारण ह्या ज्या खारुड्या आहेत त्या एकदम झणझणीत अशा लागतात। यामुळे हे पीठ आपण छान शिजवून घेतलेलं आहे। यामध्ये भरपूर असं मीठ मिरची टाकलेली आहे। आता हे पीठ थंड करून घ्यायचं आहे आणि एका आपण ताटावरती कशा पद्धतीने हे टाकू शकतो किंवा खारोड्या कशा घालायच्या, तर या ताटाला तुम्ही तेलसुद्धा लावू शकता किंवा नाही लावलं तरीसुद्धा चालेल कारण तेलाचा जो वास आहे तो नंतर हळूहळू यायला लागतो कारण हा वाळवणीचा किंवा साठवणीचा प्रकार आहे। अशा पद्धतीने मी हातानेसुद्धा खारोड्या करून घेतलेल्या आहेत। आणि दुसरी पद्धत म्हणजेच आपण शेवगा किंवा सोऱ्यामध्ये हे पीठ भरायचं आणि चकलीच्या साच्याने आपण जशा चकल्या पाडतो त्या अगदी सहज ह्या चकल्या पडतात। तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही शेपमध्ये ह्या चकल्या करू शकता। तर अशा पद्धतीने दोन्ही प्रकारे आपण ह्या खारोड्या किंवा भातोड्या करू शकतो। तर ह्या मी अशा पद्धतीने संपूर्ण खारोड्या करून घेतलेल्या आहेत आणि या उन्हामध्ये कडकडीत अशा 2 दिवस वाळवून सुद्धा घेतलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता ह्या 2 किलोच्या खारोड्या ह्या आपण हाताने तोडून घातलेल्या खारोड्या आहेत आणि एक जो आहे तो आपण सोऱ्याने म्हणजेच शेवग्याने ह्या खारोड्या करून घेतलेल्या आहेत। तर अगदी कुरकुरीत आणि एकदम चविष्ट अशा बाजरीच्या खारोड्या ह्या अगदी 2 ते 3 वर्ष आरामात टिकतात। याला खूप छान पद्धतीने आपण कडकडीत असं ऊन देऊन घेतलेलं आहे म्हणजेच वाळवून घेतलेलं आहे। तर तुम्ही या भाजून खाऊ शकता, कच्च्या खाऊ शकता किंवा मग तळून सुद्धा खाऊ शकता। तर या खाण्यासाठी खूपच चविष्ट अशा लागतात। तर अशा पद्धतीच्या पारंपरिक प्रकारे खारोड्या तुम्ही नक्कीच ट्राय करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।